नमस्ते. लेटसअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहे पुणे जिल्ह्यातल्या राजकारणातलं अतिशय एक अतरंगी व्यक्तिमत्व, जे पहिलवान म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ते कधीही कोणाला दोघी पछाड घालू शकतात अशी ज्यांची ओळख आहे. अनेक नेत्यांचे मित्र तसेच अनेक नेत्यांच्या हिटलिस्टवर पण असणारं असं एक व्यक्तिमत्व आत्ताच तुरुंगातून सुटून आलेले आहेत आणि त्यांच्या भोवती अनेक विषयांचं नेहमीच एक असे बोले असतं की हे काय करतील, कसे करतील, कोणामुळे ते तुरुंगात गेले, कशामुळे गेले, काय त्यांचा गुन्हा होता, हे आपण त्यांच्याकडनं सगळं जाणून घेणार आहोत. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे पुणे जिल्ह्यातल्या अनेक लोकांना ते लक्षात यायला असेल, ते आहे पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती माननीय मंगलदास बांदल. बांदलजी, आपल्या लेटसअपमध्ये स्वागत. नमस्कार. आपला हा इंटरव्ह्यू आता होत आहे. तुम्ही जवळपास 16 महिने येरवडा तुरुंगामध्ये होता, तर काय नक्की कारण होतं की तुम्हाला जेलची हवा खावी लागली आणि तुम्हाला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकावं लागलं? कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकावं लागली ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेस मला 16-17 महिन्यापूर्वी अटक झाली त्यावेळेस माझ्यावरती एक साधा गुन्हा होता. माझी संपत्ती मी एकाच्या मित्राच्या नावावर केलेली होती आणि नावावर केल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं होतं की इथं तुम्ही ज्यावेळेस पुन्हा पेपर करत होता त्यावेळेस डुप्लिकेट माणूस तुम्ही उभा केला, अर्थात ती माझी संपत्ती होती. मी त्यांना विचारलं पण त्या संदर्भामध्ये कुठले एव्हिडन्स नसताना स्थानिक पोलिटिशियनच्या PI ने काही कामानिमित्त मला बोलवलं. काही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो आणि मी ज्यावेळेस बाहेर पडायचा प्रयत्न केला, गाडी माझी स्टार्ट केली, निघालो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्हाला अटक करावी लागणार आहे. म्हटलं ठीक आहे, काय करायचं तुम्ही ते करू शकता. मग मला त्यांनी अटक केली. अटक केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन पुढं होत राहिलं, ते आयोग होते आणि त्या प्रक्रियेमध्ये पुढे मला जेलला जावं लागलं. पण अनेकांचं म्हणणं असं होतं की तुमची अनेकदा बेनामी संपत्ती आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड सुद्धा साधन नव्हतं, तुमचे व्यवहार संशयास्पद आहे, अशी चर्चा वारंवार होतच असते, तर हे काय नक्की गौड बंद असेल? आता याच्यामध्ये काय की हे जो हा जो आरोप केला जातो ना, तर 2016 सालीच माझ्यावरती रेड झाली, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सची झाली, त्याच्यामध्ये बेनामी संपत्तीची झाली आणि त्याच्यामध्ये ED च्या काही चौकशा झाल्या. पण कुठेही कायदेशीर बाबीमध्ये कुठलाही पुरावा किंवा जी लोक बोलतात म्हणजे जे माझे वेल विशर आहेत की जे खूप माझ्यावर प्रेम करतात त्यांचाच हा विषय आहे, तर कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना सापडलं नाही. अर्थात माझ्याकडे पॅन कार्ड नाही म्हणजे मी व्यवहार करू शकत नाही. कुठल्याही बँकेचे खाते आपण सगळ्यांना ट्रान्सफर्ड असतात, पब्लिक प्रॉपर्टी असते, कोणी कोणाचे पैसे पाहू शकतात. कधी माझ्या अकाउंटला मोठ्या रकमा आल्या नाही, छोट्या रकमा असतील 1,00,000, 2,00,000, 50,000, 25,000 आणि माझं एकत्रित कुटुंब आहे, त्याच्यामुळे माझ्या कुटुंबामध्ये माझे भाऊ बाकीचे फॅमिली हे माझं खूप चांगलं संगोपन करतात, त्यामुळे मला पैशाची डायरेक्ट कधी गरज लागत नाही. त्यामुळे जरी आरोप झाले ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहे, मग आपण ह्या सगळ्या ज्या सेंट्रलच्या एजन्सी आहेत या सगळ्या सेंट्रलच्या एजन्सींनी काम पाहिलं, अनेक वेळा सर्च केलं, काही मिळलं नाही. आपण पाहतो आज हसन मुश्रीफ साहेबांच्या घरी माणसं गेल्याच्या नंतर आज आपण तिथं कोल्हापूरमध्ये पाहतो की सगळी मंडळी जमाव करून जात आहेत, आंदोलनं करतायत. ह्या ज्या गोष्टी आहे कायद्याला जर आपण मानत असू तर कायद्याच्या पद्धतीने ज्यावेळेस कायद्याच्या चाकोरीत तुम्ही जाणार आहात तर कायद्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. माणसं मी पण गोळा करू शकत होतो, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे बी खूप मोठा समाज आहे, पण मी ते न करता ज्या गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सी आहे त्याला सामोरं जायला काहीच हरकत नाही. तर सामोरे तुम्ही जसं एक मिनिट होते की ज्यांच्यावर सातत्याने छापे पडत आहेत, गाडी पडत आहे, तुमची तपासणी होते आहे, म्हणजे कुठेतरी संशयाचं सगळं वातावरण आहे, ही वस्तुस्थिती आहे. माझ्यावरती धाडी पडतात हे बरोबर आहे, पण धाडी पाडायला लावणारे काही राज्यकर्ते आहेत की बाबा याला पहिला चेक करा, याच्याकडे काय ते बघा. आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, संपत्ती शेतीतून जमा करणं हा काय गुन्हा नाही. माझ्या आईवडिलांच्या सगळ्या जागा रोडला होत्या, रोडच्या जागेमधून उत्पन्न होतं, उत्पन्न निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी उदरनिर्वाह करणं, चांगलं राहणं, मोठं होणं हे काहीच नाही, हे करणारच. म्हणजे कोणी जरी संपत्ती जमा कोणी आरोप केला असेल तर माझ्या बाबतीत अशी कंप्लेंट कधीही पोलीस स्टेशनला आलेली नाही. त्याच्यामुळं समाज चांगला बोलतोय, पण ते 4-2 जे आमचे काही हितचिंतक असतील ते जे बोलत आहेत आता कायदेशीर बाबू बोलले. तुमच्यावरती 16 लाच त्या ठिकाणी माझ्यावरती छापे पडले. बरं, कुठे साहेब? त्याच्यामध्ये साधारण 6-7 दिवस ती सगळी लोक होती, सगळे माझ्या भावांची इथं माझ्या इथं त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं. त्याच्यानंतर त्या केस इन प्रोसेस सुरू आहे, PML ला आहे, इकडे इन्कम टॅक्सला आहे, ED ला आहे, कारण ती सगळी प्रॉपर्टी त्यांनी पाहिलेली आहे, त्यांना काहीही मिळत नाही आहे. पण
राजकीय बदनाम झाला पाहिजे. कारण मी राजकीय विचारांचा थोडासा वेगळा माणूस आहे की लोकांच्या मध्ये जाऊन ज्यावेळेस आपण जातो, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या गावचं सरपंच, त्या मार्केट कमिटीचा सभापती, जिल्हा परिषदेचा सभापती, जिल्हा परिषदेला गट बदलून निवडून येणं, हा जर माणूस काय करत असेल आणि तिथं भल्याभल्यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळं ही सगळी हितचिंतक एकत्र येऊन कम्प्लीट करतात. पण तुम्ही आता ज्या केसमध्ये तुरुंगामध्ये होता ती केस होती शिवाजीनगर भोसले, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची होती, त्याच्यामध्ये तुमच्यावर असे आरोप होते की तुम्ही पण तिथे बेनामी लोकांवरती कर्ज घेतले, ते कर्ज फेडले गेले नाही, बँकेला जवळपास 70-80 कोटी रुपयाला तुम्ही फसवलं, असा तुमच्यावर आरोप आहे आणि ती केस सुरू आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय स्पष्टीकरण? त्याच्यामध्ये कुठे साहेब असं आहे, आजच पहा कालच प्रवीण चव्हाण आमच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली. प्रवीण चव्हाण म्हणजे ते सरकारी वकील, आपल्या सरकारी स्पेशल पीपी, ह्या सगळ्या राज्यकर्त्यांनी एकत्रित येऊन याला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी, याला सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी जे त्यांनी उद्योग केले आणि राज्य शासनामध्ये जे सरकारी वकिलांचा अभिव्यक्ता म्हणजे आपले कुंभकोणी साहेब होते त्यांनी त्यांना अपॉइंट केलं, यांच्याकडे ते गेले. एखाद्या केसमध्ये एखाद्याची इन्वॉल्वमेंट ठेवायची असेल तर स्पेशल पीपी त्या ठिकाणी ठेवतात. तसं आमच्या माझ्या केसमध्ये प्रवीण चव्हाणांना त्या ठिकाणी नेमलं गेलं आणि प्रवीण चव्हाणाचे काय उद्योग आहेत म्हणजे गेले मी 14 महिने आतमध्ये असेल तर त्याचं मला दुःख नाही, पण आज काल जो माणूस सुपामध्ये होता तो आज जात्यात भरडला जातोय, काल परवा त्यांना अटक झाली, आता त्यांना कायदेशीर बाबी सगळ्या समजतील की नेमकं काय असतंय. कारण पैसे घेतले BHR मधले जे सुनील जंवर आहेत ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्याकडून त्यांनी 1 करोड रुपये घेतले की बाबा मी तुला सोडवतो, मी तुला सगळी मदत करतो, मी कायदेशीर बाबी पूर्ण करतो, नाही तर तुला आम्ही सोडणार नाही. मग तुला हे जर थांबवायचं असेल, कारण सरकारी वकील ज्यावेळेस आपला नेमला जातो, सरकारी बाजू मांडण्यासाठी ज्यावेळेस नेमला जातो तो निपक्षपातीपणा असावा. मी माझ्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन पाहिलेलं आहे, माझ्या केसमध्ये मला अरेस्ट केल्यापासून 14 जजेस बदलले आणि 14 जजेस बदलल्याच्या नंतर त्यांनी फक्त सांगितलं की हिअरिंगला आलं नाही पाहिजे, पेपर तारीख पुढे गेली पाहिजे, हिअरिंगच नाही झालं पाहिजे, अशा 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या महिन्याच्या टप्प्याटप्प्याने त्याला 16 महिन्याचा कालावधी गेला आणि आता NR बोरकर म्हणून त्या ठिकाणी ते बसलेले आहेत जे हायकोर्टचे वकील आहेत, जजेस आहेत, त्यांच्याकडे ही केस गेल्याच्यानंतर त्यांनी सगळं इन्व्हेस्टिगेशन पाहिलं. माझ्यावर एकंदरीत 8 गुन्हे दाखल होते, त्यांनी 1 तासाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आबाद पोंडा, अशोक मुंदरगी, अनिकेत निकम हे कायदेतज्ञ असणार ह्या सगळ्या माणसांनी ज्या बाजूने माझा युक्तिवाद केला त्याच्यावरती कोर्टाचं प्रथमदर्शनी असंच म्हणणं आलं की 10 लाख रुपयांचे भरून घ्या आणि भोसले सहकारी बँकेमध्ये माझं जे प्रकरण आहे ते माझं आणि माझ्या पत्नीच्या नावाने लोन होतं, ते लोन आजही क्लिअर आहे. 2 कोटीचं जर लोन होतं तर त्याला 10 कोटीची प्रॉपर्टी मॉर्गेज होती आणि मॉर्गेज असून पण त्याच्यामध्ये फक्त 20 लाखाचा प्रश्न होता की 20 लाख रुपये भरायचे राहिलेले होते. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं NPA नव्हतं, कुठल्याही प्रकारची कुठली गोष्ट नव्हतं, पण राजकीय स्थित्यांतरं झाली आणि राजकीय स्थित्यांतरं झाल्याच्या नंतर मला ज्यांनी कमिटमेंट केलं होतं ते कमिटमेंट त्यांनी पाळलं नाही. मग मी त्यांना माझ्या पहिल्यांनी भाषेत विचारलं की एखाद्या राज्यकर्त्याला तुम्ही जर कमिटमेंट करता तुम्हाला पाळता येत नसेल, तुम्ही राज्याचे नेते देशाचे नेते मला काय देशी घेणं त्यांना, पण एखाद्या कार्यकर्त्याला जेवढं तुम्ही विश्वासाने शब्द देता त्यावेळेस तुमची सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा ते बाइंडिंग आहे की तुम्ही त्या ठिकाणी ते एक्झिक्यूट केलं पाहिजे. त्याच्यावर आपण येऊ पण त्याच्या आधी हे जे शिवाजीनगर भोसले बँकेचं जे सगळं प्रकरण होतं, मग तुम्ही म्हणजे तुम्हाला जामीन मिळाला, तुम्ही काही निर्दोष नाही आहे बरोबर, तो निर्दोष होतो किंवा आरोप तो सगळे कायदेशीर बाबी होती. मग हे अनेकांचं म्हणणं असं, तुम्ही फक्त 2 कोटी दाखल सांगितलं तर तुम्ही अनेकांच्या म्हणजे जे तुमचे नोकर असतील, तुमचे जे सगळे हे असतील त्यांच्या नावावरती तुम्ही मोठ्या प्रमाणात रकमा शिवाजीनगर भोसले बँकेतून उचललेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये कुठे साहेब, ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन झालं, एक्स माणसाचं लोन होतं, त्या लोनच्या सगळ्या रकमा त्या बँकेत परत गेलेल्या आहेत. कारण असं जर असतं तर आता महाभियोजकापासून स्पेशल सरकारी वकील नेमण्यापर्यंत त्याच्यामध्ये AOW चे सगळे अधिकारी असतील, एवढ्या 3-3-4-4 एजन्सी असतील आणि त्याच्यामध्ये जर मंगलदास बांदलच्या नावाने रुपये नसेल आणि कुणाच्या तरी स्टेटमेंटवरून तुम्ही प्रेशर करून सांगणार की सांग मंगलदास बांदलनी 1 कोटी रुपये उचलले, त्याला जर कुठला इव्हिडन्सच नसेल तर तुम्ही असे वर्बली कुणावरती आरोप करू शकत नाही. कारण ॲज पर लॉ तुम्ही जर ज्युडिशियरला मानत असाल तर तुम्ही कायद्याच्याच भाषेने तुम्ही कायद्याचं उत्तर दिलं पाहिजे. आमच्या वकिलांनी युक्तिवाद केल्याच्या नंतर तुमच्याकडे जर काहीच नसेल तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला असा अधिकार नाही की तुम्ही एखाद्या आरोपीला जेलमध्ये डांबू शकता, तुम्ही प्रलॉंग करू शकता,
पण तुम्ही त्याला कायमस्वरूपी तिथं डांबू शकत नाही. कोण होते या सगळ्या पक्षावर तुमचा कोणावर? नाही आता याच्यामध्ये माझे खूप हितचिंतक आहेत, मी ज्यांच्याशी बोललो. वेलविशर कोण आहे तुमची? आता वेलविशर साहेब मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी ज्यावेळेस होतो सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मला उपाध्यक्षपद दिलं, ते बी काँग्रेस कमिटीमध्ये उपाध्यक्षपद दिलं, काँग्रेस हाऊसमध्ये. हर्षवर्धन पाटील साहेब होते, अजितदादा होते, त्याच्यानंतर जयंत पाटील होते, त्याच्यानंतर वळशे पाटील होते. त्यांनी मला बोलवलं, म्हणले महत्त्वाची मीटिंग आहे या, म्हणलं गेलो. त्याच्या आधी मी पवारसाहेबांकडे बी गेलो होतो, काही राजकीय कमिटमेंट झाल्या आणि त्याचा पूर्वार्ध तिथं सुरुवात झाली. मग त्यांनी मला बोलवलं, म्हणले तुला आम्ही राज्याचा उपाध्यक्ष करतो, पहिले म्हणजे सचिव करतो, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष. प्रदेश उपाध्यक्ष. मी म्हणलं मी संघटनेत काम करणारा कार्यकर्ता नाही, तुमचं काय कोण असेल त्यांना द्या, तुमची कमिटमेंट काय आहे? काय कमिटमेंट? आढळराव यांचा पराभव झाला पाहिजे. 2019 लोकसभेची गोष्ट. तर म्हणलं ठीक आहे, कारण मी कॅम्पेनिंग केलेलं होतं. त्यामुळे आढळराव शिवसेना भाजपकडनं उमेदवार होते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न करा असं तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं. त्याच्या अगोदर मी माझं कॅम्पेनिंग केलेलं होतं. तुम्ही हो, मला लोकसभेची निवडणूक लढवायची होती. मी संपूर्ण साई जिल्ह्यामध्ये, साई तालुक्यामध्ये, म्हणजे अगदी हडपसरच्या कात्रच्या टोकापासून तर फार जुन्नरच्या येणेऱ्या असेल किंवा त्या सगळ्या भागामध्ये मी अत्यंत फिरलो आणि लोकांचा प्रतिसाद पाहिला, अत्यंत चांगला प्रतिसाद होता. मग माझ्या बाकीच्या म्हणजे राजसाहेब ठाकरेंशी मी बोललो, राजसाहेब ठाकरेसुद्धा त्या ठिकाणी होते. मी प्रकाश आंबेडकरांशी बोललो, आंबेडकर साहेबांनी सुद्धा मला त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे राजकीय स्थित्यंतर काय होत आहे ठरूयात आणि त्याच्यानंतर आपण करूयात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं असेल कदाचित की आपलं सीट पडू शकतं किंवा आढळराव दादा पडू शकत नाही, त्याच्यामुळं त्यांनी माझ्याशी राजकीय युक्तिवाद करायला सुरुवात केली, काही संपर्क केले, बोलवलं आणि गेलो. गेल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं एवढ्या वेळेस तू आमचं ऐक, कारण मी कधीही त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारची मदत मागायला राजकीय मी आजपर्यंत कधी गेलो नाही, कधीही नाही. असा एकही माणूस नेता म्हणू शकत ना वळसे पाटलांकडे की मी ही मंगलदास बांधलला मदत केली. पण मी जिल्हा परिषदेला पहिल्यांदा अपक्ष निवडून आलो ना, मी बाबा राक्षे या ठिकाणी आमचे कोंडे नाना कोंडे आता ते सध्या हयात नाही बिचारे उमाजी सरके असे 6-7 जण आम्ही सगळे निवडून आलो होतो. त्यावेळेस राष्ट्रवादीची अवस्था फार वाईट होती, तिथं त्यांचं बहुमत नव्हतं. आम्हाला त्यांनी फोन केले, पहिलं तर प्रचारात आम्हाला मोकार त्यांनी शिव्या दिल्या. ते म्हणले ह्यांना टायरमध्ये घाला, यांची धिंड काढा, ह्यांना जेल ते रेकॉर्ड आहे, त्यांना जेलमध्ये टाका. टाकतोस नाही टाका, टाकतो नाही टाकाच, यांची काय हिंमत आहे आपण बघूयात. तरीही आम्ही गडबदलून लढलो, निवडून आलो. नेत्याचा आदर करायचा आमचं ब्लाइंड प्रेम होतं, आंधळं प्रेम होतं. त्यांनी आम्हाला बोलवलं की तुम्ही आम्हाला मदत करा विनाशर्त. सहाही लोकांना मी रामभाऊ दाभाडे आम्ही सगळे मंडळी होतो, इथं प्रतापदादा होते खांदवे, ही सगळ्या मंडळींनी आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यावेळेस राष्ट्रवादीची मेजॉरिटी तिथे झाली. म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला मी मदत केली, मला राष्ट्रवादीने मदत केली नाही. तरीही मी त्या ठिकाणी ह्या कमिटमेंट झाल्याच्या नंतर मी त्यांच्याकडे गेलो, ते मला म्हणले असं असं करतो तुमच्या पत्नीला त्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी देतो. ही गोष्ट 2019 त्यावेळेस राजकीय स्थित्यंतर सुरू होती आणि मी ज्यावेळेस विचारलं की तुम्ही देणार हे खरं का खोटं, म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवा. आता विश्वास ठेवा, मी विश्वास बाबूराव पाचारण्यांच्या वेळेस पाहिलेला होता, कारण विश्वास ठेवायचा कसा. अनिल भोसलेंना सुद्धा पहिल्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या मी मंगलदास बांदल आणि शेखर भोसले, त्यावेळेस मी भाजपचं निवडणूक 2009 साली गडकरी साहेबांच्या आणि मुंडे साहेबांच्या आग्रहाखातर, कारण बाबूराव तिकडे गेलेले होते, पक्षांतर केलेलं होतं, तरी मी त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवली की तू निवडणूक लढव, मला त्यांनी जबाबदारी दिली. मी निवडणूक लढली, मी काही मताने पराभूत झालो, पण मी पाठीमागे गेलो नाही. नेत्यांनी दिलेला शब्द मी शेवटपर्यंत नेला. ह्या सगळी स्थित्यंतरं ही झाल्याच्या नंतर माझ्या पत्नीला ज्यावेळेस तुम्ही अध्यक्षपद देताय, मी त्यांना हे पण म्हटलं, जर महिला आरक्षण आलं तर द्या, शिवाजीराव आढळरावांचा पराभव झाला तर द्या, नाही तर मला तुम्ही नाही दिलं तरी चालेल. या दोन गोष्टी जर फुलफिल झाल्या तर मग मात्र तुम्हाला ते द्यावं लागेल. ते म्हणले तू एवढं कॉन्फिडेंटली कसं बोलतो? म्हणलं मी तालुक्यामध्ये साई तालुक्यामध्ये फिरलेलो आहे, त्याच्यामुळं आढळराव दादा पडतील याचा अंदाज मला पक्का आहे. त्या राष्ट्रवादीच्या स्टेजवर अनेक लोकांनी भाषणं केली, पण एकाची सुद्धा हिंमत नाही झाली की राजकीय संन्यास घेईल म्हणून. माझ्या अजून क्लिप आहेत की दादांचा जर पराभव नाही झाला
तर मंगललाच बांधल राजकारणातून संन्यास घेतला. असं तुम्ही खेळच्या सगळे शरद पवार सगळ्यांच्या समोरासमोर तुम्ही बोलत होता. पण आता ठीक आहे, तुम्ही पुढे आणला तर थोडं मागे तुम्हाला घेतो. जेव्हा तुम्ही तुरुंगामध्ये गेला तर तुरुंगामध्ये कसं होतं, कोणकोण तुमच्या डीएसके होते, अनिल भोसले होते, काय नक्की कसं होतं तुमचं? तिथं कसं आहे, तिथे असे वाड आहेत. आता डीएसके वयस्कर ग्रस्त होते, त्यांना लेपर्ड यार्ड म्हणून आहे तिथे ठेवलेलं होतं. अनिल भोसले काही सुरक्षेच्या कारणास्तव ते सुरक्षेला होते. मी माणसातला माणूस आहे, तिथे एक सी जी म्हणून प्रकार आहे, त्या सी जी विभागामध्ये म्हणलं मला तुम्ही ठेवा. तिथे मी राहिलो, अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथल्या सगळ्यांनी मला सहकार्य केलं. आणि आपला स्वभाव महत्त्वाचा आहे, तिथंसुद्धा काही कार्यकर्त्यांची कामं पडली तर त्या प्रशासनाला विनंती करून ती कामं करण्याची त्या दिवसामध्ये 16 महिन्यामध्ये वाचन असेल, व्यायाम असेल, या सगळ्या गोष्टी. अनेकांना वाटलं असेल की तुम्ही तुरुंगात बाहेर जरा वजन वगैरे घटलं असेल, पण तुमचं वजन आहे तेवढंच आहे, घट वगैरे काही दिसत नाही तुमच्या वजनात. नाही, वजनाचं तर हेल्दी तर मी फिटच झालो. माझी शुगर होती थोडी, ती गेली. मला 10 वर्षाचं आयुष्य वाढलं. आयुष्य वाढलं म्हणजे आता शुगर असा आजार आहे, कुठले ऑर्गन खराब करेल याचा काही भरोसा नसतो. पूर्ण वेळ मिळाला, व्यायाम प्रचंड केला, वाचन एवढं केलं की ती लायब्ररीतली मी कमीत कमी 200-300 पुस्तकं वाचली असतील. सगळे पेपर मला 6-7 पेपर यायचे. रोज वाचन, व्यायाम आणि सगळ्या गोष्टी, काउन्सिलिंग लोकांचं करणं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. त्याच्यामुळे हे वजन वाढण्यापेक्षा मी निवडून आल्याच्या नंतर जेवढी लोकं मला भेटायला आली ती 7-8 दिवसामध्ये रात्रंदिवस लोक मला भेटायला होती. राजकीय वजन आणि त्या ठिकाणी असणाऱ्या भावना लोकांच्या अजून तीव्र झाल्या आणि लोक अजून त्या ठिकाणी प्रभावामध्ये आली. काही तुमचं, तुम्ही अनेकदा म्हणतात की तुमच्याकडे वक्तृत्व आहे आणि काही तुमच्याकडे तुम्ही बोलबच्चन असं अनेकांचं मत आहे, तर तुमची बोलबच्चनगिरी पण अनेकांनी म्हणजे तुरुंगामध्ये पाहायला मिळाले की तुम्ही लोकांना तिथे फार हसवायचे आणि फार लोकांना प्रभावित करायचे, ते काय करायचे? आता याच्यामध्ये कुठे साहेब कसं आहे, बोलबच्चन म्हणजे कृती करणं नाही. मंगलदास बांदलने जे बोललं ना, म्हणून मी आढळराव दादांचा उल्लेख केला. आता एकदा काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणले होते की जर नितीन गडकरी नाही हरवलं तर हा नाना पटोले राजकीय संन्यास घेईल. आपण अनेकांचं पाहिलं, कुणी राजकीय संन्यास घेतला नाही, पण आम्ही शब्द खरा केला. तुम्ही एखाद्या चांगल्या विषयाचा युक्तिवाद करणं म्हणजे बोलबच्चन होऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याला रिसेंट उत्तर देणं ही तुमची कला आहे, ह्या तुमचा कलात्मक अभ्यास आहे. तुम्ही किती लवकर प्रेझेंट करता, किती तुम्ही इन्स्टंट उत्तर देऊ शकता, याला आपण बोलबच्चनगिरी म्हणू शकत नाही. बोलबच्चनगिरी कुणाला म्हणू शकतो? आत्ता एक बोलला, विसरून गेला, हिज फॉरगेट, आणि मग दुसरीकडे जाऊन परत बोलायला लागला की मग माणूस काय म्हणतो, हे ले बोलबच्चन दिसतोय. राजकारणामध्ये कुठे साहेब, मी मार्केट कमिटीचा आपण साक्षीदार, आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करता. मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी अजितदादांना सांगितलं होतं, दादा माझे जरी 4 असले तरी मी मार्केट कमिटीचा सभापती होऊन दाखवू का? तर म्हणजे काय बोलतो, तुझ्यासारखे खूप रे पाहिलेत मी राजकारणामध्ये. ठीक दादा, एकदा मला टेस्ट करून पहा. मी सभापती झालो. दादांनी खूप तिथं अडवण्याचा प्रयत्न केला. पणनची असणारे सगळं मतदान होतं, ते मतदान घटवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस हर्षवर्धन पाटील असतील, विखे पाटील असतील, यांनी मला ऑन रेकॉर्ड मदत केली आणि त्याच्यातली मला 2 मतं त्यांनी दिली आणि मी ह्या सगळ्यांना फोडून मी तिथं सभापती झालो. आपण पुन्हा लोकसभेकडे घ्या. तुम्ही आढळराव पाटलांचा पराभव अमोल कोल्हे निवडून आले, मात्र अमोल कोल्हे आणि तुमचं प्रचाराच्या वेळेस काही खटकलं होतं आणि 2-3 दिवस तुम्ही त्या 2019 प्रचारात गायब झाले होते. 2-3 दिवस ही वस्तुस्थिती होती, काय होतं अमोल कोल्हे झाले तुमचं? नाही, अमोल कोल्हेचं माझं काहीच झालं नाही. मी 19 त्यांच्या सभा दुसरीकडे होत्या तरी मी सभा सगळीकडे घेतल्या, कारण मी लोकांच्यात गेलेलो होतो. कदाचित ह्या सगळ्या घटना घडत असताना ते ज्यावेळेस माझ्यावरती अशा पद्धतीत, आणि त्यांचा माझा कधी संपर्क व्हायचाच नाही. रोज प्रचारामध्ये सगळे एकत्र, त्यांच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी हमेशा केला. कारण आढळराव दादांकडनं काही चुकीचे स्टेटमेंट गेले होते काही समाजाबद्दल. आता कुठला तरी मुद्दा उचलला पाहिजे, कुठला तरी मुद्दा त्यांच्या माथी मारला पाहिजे. कारण एखाद्याला जर राजकारणामध्ये आता यश संपादन करायचं असेल तर छोटे छोटे बारकावे लक्षात ठेवून ते काय बोललेत, काय नाही बोलले, त्यांना आम्ही कशी मदत केली, कशी त्यांची हातून मिरवणूक काढली, त्यांची कामं आम्ही केलीच कार्यकर्ता म्हणून नक्की केली. पण असंही बोलत की या आढळणे तुम्हाला आता तुरुंगात न सुटण्यासाठी मदत केली अशी पण चर्चा? मदत केली असं नाही, पण ज्यावेळेस मला अटक झाली त्यावेळेस ते मला भेटायला आले. म्हणजे हे होत राहतं, काळजी घ्या. हा जो शब्द आहे ना त्यांचा, तो एक राजकीयकर्त्याच्या पलीकडे आहे, तो आर्टिफिशियल आहे, नॅचरल आहे, तो भाग वेगळा आहे. पण ज्यावेळेस एखादा माणूस येऊन आपली जर अस्थेवाईकपणे चौकशी करणार असेल
तर मग ॲज अ ह्युमॅनिटी म्हणजे आपण सुद्धा माणूस म्हणून त्या घटनेकडे पाहिलं पाहिजे. मी तुरुंगातून बाहेर पडल्याच्यानंतर किती व्यस्त असेल मला माहीत नाही, पण त्यांचा मला फोन आला की तुम्ही बाहेर आला, काळजी घ्या, व्यवस्थित राहा. याच्यापुढे मला वाटत नाही की अजून काय मदत करावी, पण त्यांनी जी मदत करायची मॉरली सपोर्ट हा मात्र त्यांनी मला त्या ठिकाणी दिला. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आता जेव्हा तुरुंगातून सुटून आल्यानंतर तुम्ही आता पुन्हा भाष्य असं करते की मी लोकसभेत उभा राहणारच, कशाच्या विश्वासावर कशाच्या आधारावर तुम्ही हे करताय? मी 2019 पाहिलं ना लोकांचं जे प्रेम होतं, आता त्यावेळेस राज साहेबांनी पण थोडंसं की मला निवडणूक लढवायची नाही म्हणून नंतर जाहीर केलं. काय राजकीय स्थित्यंतर असेल, पण राज साहेबांनी सुद्धा मला जाहीर सभेत बिचाऱ्यांनी सांगितलं होतं की चांगला बोलतो, चांगला आहेस, तुला मदत करतो मी, तू काळजी करू नकोस. शेवट राज ठाकरे साहेबांना नावं ठेवणारे खूप लोक आहेत आणि त्यांच्या सभा घेण्यासाठी हे रात्रीचे त्यांच्या दारात तिथं बसत होते, हे काही नवीन नाही. कारण मागच्या वेळेस त्यांची राज साहेबांची सगळ्यांचे यांच्या बरोबर होते, त्यावेळेस सगळे राज साहेबांचे तिथं असे बसायचे रात्रीचे की राज साहेब मला एक सभा द्या ना तुमची. बोलताना हे काय बोलतात, ते रात्रीचे उठतात का, त्यांना दिवस कळतो का, ते अमकं कळतं का? पण ज्यावेळेला त्यांची गरज लागती ना, ते प्रत्येकाला त्यांची गरज लागती, पण माणसं दाखवित नाही. आज मोदी साहेबांना सुद्धा कॅम्पेनिंग केलं किंवा हे केलं, पण पहिलं गुजरातचा दौरा करून मोदी साहेबांना मोठं करणारं कोणी असेल ना तर ते राज ठाकरे आहेत. जसं इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली ना, ही एक स्त्री आहे. गुण काय असेल ते मला माहीत नाही, पण मी त्यांना सपोर्ट करणार, त्याची किंमत त्यांना मोजायला लागली. पण तंतोतंत गुण बाळासाहेब ठाकरेंचे, ते राज ठाकरेंच्या मध्ये. आणि तुम्ही लोकसभेत आता कशा जागावर भाष्य करता, लढवणार नाही? माझा संपर्क आहे कुठे साहेब, माझा काय कुणाच्या, आमच्या इथनं संभाजी भुजबळ होते. संभाजी भुजबळनी भाजपचे काही सुद्धा नसताना असते तो त्यावेळेस निवडणूक लढवली साधा कार्यकर्ता, परंतु चांगली मदत त्यांना पडली. पराभव हा महत्त्वाचा नाही, पण लढण्याची हिंमत तुमची असली पाहिजे. आणि मी तर काय सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरतोय, 15 वर्ष 75 जिल्हा परिषद सदस्य धरले, तरी साधारण हे 3 वर्षाचे सदस्य कमीत कमी 200 ते 225 जिल्हा परिषद सदस्य, एक तुमचं बॉन्डिंग होतं. आणि मला वाटत नाही की प्रत्येक पक्षातला नेता त्या जिल्हा परिषद सदस्यांना न्याय देऊ शकतो राजकीय. त्याच्यामुळं काही रिटायर झालेल्या म्हणजे काही एक्स झाली असतील, ती माणसं सातत्याने संपर्कामध्ये आहे आणि ती नेहमी मदत करतात. एखादा यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झाल्यामुळे त्याची माणसी माणसं जात नाही असं काही नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये जर निवडणुकीला सामोरणा गेला म्हणजे त्यांच्याकडे माणसं नाही असं समजायचं कारण नाही. तुमचा पक्ष कोणता असेल की आता राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला आतमध्ये टाकला असं तुमचं म्हणणं आहे? तुमचं भाजप, तुम्ही आधी भाजपमध्ये होताच, राज साहेबांनी तुमचं चांगलं, तुमच्या पुढे पर्याय कोणता कुठे साहेब? की मला राष्ट्रवादीने टाकला असं म्हणणं नाही माझं, पण राष्ट्रवादी काँग्रेसने माझा राजीनामा घेतला. कशाचा? आम्हाला पक्षातून काढून टाकलं, अटक केल्यानंतर. म्हणजे आज बा नवाब मलिक आतमध्ये, अनिल देशमुख आतमध्ये होते, छगन भुजबळ साहेब होते, ही सगळी मंडळी होती. पण त्यांच्यामुळे एवढा पक्ष डॅमेज नाही झाला, फक्त मंगललाच बांधलमुळे इतका पक्ष डॅमेज झाला की राज्यामध्ये त्यांना सगळेजण प्रश्न विचारायला लागले की मंगललाच बांधलला तुम्ही कसं काय ठेवलं, कसं काय ठेवलं, कसं काय ठेवलं. त्याच्यामुळे पक्षाची छबी खराब न होता त्यांनी पटकन मला काढून टाकलं. म्हणजे बघा, ह्या नेत्यांपेक्षा मी किती मोठा नेता आहे. त्याच्यामुळं त्यांनी मला टाकलं हे मला म्हणायचं नाही, पण त्यांचा प्रेम किंवा त्यांचं असणारं प्रेम हे मी सगळं जवळून पाहिलं. कारण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी विदाऊट कमिटमेंट तुम्हाला मदत केली, आणि असे काही प्रसंग आल्याच्यानंतर मी जर तुम्हाला विचारू शकलो की तुम्ही दिलेली कमिटमेंट तुम्ही का पाळू शकत नाही, तर तुम्ही म्हणला की हूज मंगलदास बांधव. त्याचं आज आपण बोलू शकत नाही. म्हणजे आज अमोल कोल्हे आपण जवळून पाहिलं, अमोल कोल्हे आता 4 वर्षाचा पिरियड कदाचित होऊन गेला असेल. अमोल कोल्हे नेहमी म्हणतात की राज्य खासदारांनी संसदेत बोलायचं असतं, खासदारांनी काय धाव्याला यायचं असतं का? पण ते धाव्याला बी येतात आणि संसदेत सुद्धा 370 कलम ज्यावेळेस याचं काढले काश्मीरचं, त्यावेळेस त्यांनी मतदानाला ते सुद्धा हजर होते. त्यांचं रेकॉर्ड मी काढून आणलं की कसं मतदान केलं त्यांनी, कारण एवढी त्यांना चिंता असते की त्यांनी भूमिका केली ना राजांची, पण भूमिका करणारे तसे वागत नाहीत. कारण आपल्याला एक माहिती बा, संत तुकाराम पिक्चर निघला होता, चित्रपट निघला होता, आणि त्याच्यापती विष्णुपंत पोगनीसांनी भूमिका केली होती तुकारामांची. तर पण तुकारामाची भूमिका त्यांनी केल्याच्यानंतर ती एवढा चित्रपट चालला, प्रचंड पैसे मिळले. त्यावेळी ते डायरेक्टर त्यांच्याकडे गेले की म्हणले विष्णुपंत हे पैसे घ्या, तुम्ही हे घ्या म्हणले पहिले. तर ते म्हणले की नको पैसे. त्यांना वाटलं की हा पैसे आपल्याला पैसे जास्त मिळणार आहे, निर्मात्याला वाटलं म्हणून तो पैसे घेत नाही, अजून जास्त पैसे पाहिजे म्हणून ते आधीचे पैसे घेऊन गेले की पंत हे पैसे घ्या. त्यावेळी त्यांनी एवढं सांगितलं
की तत्कालीन परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांचा फोटो कोणाच्या घरामध्ये नाही आहे, आता माझे फोटो लावताय, अरे ह्याच्या पलीकडे काय प्रसिद्धी असू शकते? म्हणजे तुकाराम महाराज जर मला मानत असतील तर मला तुमचे पैसे नको. हा राजांचा प्रताप आपण जवळून पाहिला, छत्रपतींचा इतिहास आणि नख गेले, डोळे गेले, फार त्यांच्या सळ्यांनी डोळे काढले. साहेब चिमटा जर घेतला तर आपल्याला घाई घाई आपण राहू शकत नाही. भूमिका करणारा भूमिकेची समरस कधी होत नाही, कारण त्याला माहिती आहे एखादा अभिनेता आहे ना फक्त एक भूमिका करू शकतो पण तो निभावू शकत. अच्छा, पण खासदार म्हणून अमोल कोल्हे या भूमिका नुसते दाखवत आहेत की प्रत्यक्ष निभावतात? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? केवढं कुठे साहेब त्यांची भूमिका, केवढी कामं आहे त्यांची. त्यांच्या आज कामाला खरं सॅल्यूट आहे, म्हणून मी काल पण म्हणलं की ते जोपर्यंत हयाती दे, पहिले आमचे रके खाडीलकर खासदार होते. हां, पहिले आपल्याकडे ते खासदार होते आमचे बारामतीमध्ये, त्यावेळेस आम्ही बारामतीला असायचो, आमचा जन्मही नसेल कदाचित, पण रके खाडीलकर आमदार होते, खासदार होते. तसं आता यांना आहे ना अभिजात त्या ठिकाणी, जोपर्यंत हे लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि ते तंदुरुस्त आहेत तोपर्यंत खरं तर असा संसदेने ठराव केला पाहिजे सगळ्या पक्षांनी की त्यांनाच खासदार ठेवलं पाहिजे, कामच तेवढं आहे. तर हयात त्यांना त्या ठिकाणी हा ठेवलं पाहिजे. बरं, तुम्ही वाचन फारच वाढवलं, जसं तुम्ही उपरोधक बऱ्यापैकी तुम्ही हे करताय. पण तुम्ही जेव्हा आता तुम्ही तुरुंगातून सुटून आल्यानंतर आता ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला शिरूर तालुका रेमीमध्ये मिळतोय, तर काय नक्की त्याचं गमक? कुठे साहेब एखाद्यावर अन्याय झाला ना की किती माणसं पिटून उठतात ना, हे मी फार जवळून पाहिलं. म्हणजे निवडून आल्याच्या नंतर माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीच एवढी माणसं आली नसतील की त्यांच्या म्हणजे जे विरोधक होते जिल्ह्यातून इकडून तिकडून सगळे, तेवढे लोक गाड्या भरूभरू येत आहेत. आप्पा काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे. पहिलं काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे. ही जी भावना असते ना, ही भावना वेगळी, म्हणजे जे इमोशन आहे, जे बॉन्डिंग आहे, ते फार वेगळे. त्याच्यामुळे आपण त्याला एक स्वरूप देऊ शकत नाही किंवा हे काय स्वरूप आहे. नाहीतर बेसिक असं आहे की जेलमध्ये संजय राऊत साहेब गेले, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं सुटल्यावरती, कुणाच्याही वाट्याला जेल येता कामा नये. पण मला तर असं वाटतं जे माझ्या वाट्याला आलं ना ते मी खूप समर्थपणे पेललं, खूप काय मला तिथं शिकता आलं, खूप सॅक्रिफाईस करता आलं की यायला काय असतं आहे नेमकं काय. कारण तुम्ही जर या पद्धतीने वागलाच नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी समजणार नाही. कारण मी गेल्या गेल्या तिथं कुठे साहेब पाहिलं, पहिलं बाळासाहेब देवरसांचं याड आहे की बाळासाहेब देवरस तिथे होते, त्याच्यानंतर मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, गांधीजी आणि 1936 जो पुणे ऐतिहासिक करार आहे, स्पृश्य आणि अस्पृश्यांसाठी जे मतदारसंघ निवडले गेले त्याचा पहिला करार हा येरवडा जेलमध्ये झाला. त्याच्यामुळे येरवडा जेल काय असं वाईट आहे असं काय नाही. अच्छा, पण असं तरी तुम्हाला असं वाटतं की परत जाऊ म्हणून असं नाही वाटणार ना, त्यामुळे तसं काही नाही वाटणार. लोकांसाठी जरी जायचं वेळ आली, आता जेल काय हे बघा, राज्यकर्त्याची भीती काय होती अजितदादांची सुरुवातीपासून, ते मला दम द्यायचे, तुला जेलला टाकेला, तुला जेलला टाकेला. त्यांची स्टाईल अनेकांनी घेतली, त्यांनी शब्द खरा केला, पण चांगलं झालं ना, मला शिकता मिळलं, शिकायला मिळलं ना. पण त्यांनी नाही केला, म्हणजे अजितदादांनी केलं नाही. करण्यामागे अनेक षडयंत्र मोठी आहे अनेक. नाही आता हे अटक तर कोण करू शकतं? प्रशासन करू शकतं. अटक तर काय असं पुढारी करू शकत नाही, दादा पोलीस स्टेशनला आले आणि मी पी आय चला रे त्याला अटक करा असं होऊ शकत नाही. ऑफ द रेकॉर्ड कुणी कुणाच्या विरोधात असतं, ऑन द रेकॉर्ड काय? ऑन रेकॉर्ड काहीच नाही. त्याच्यामुळे आपण कुणावर तरी ब्लेम करायचे, मला शरद पवारने अटक केली, मला आमकेने अटक केली, पण तुम्ही ऑफ द रेकॉर्ड बोलायचं, ऑन द रेकॉर्ड बोला. ऑफ द रेकॉर्ड काय, तुम्ही इव्हिडन्सच नसेल तर तुम्ही आरोप करू शकत नाही. पण जी माणसं आहेत ती माणसं पक्की डोक्यामध्ये आहेत, डोक्यामध्ये म्हणजे स्मरण आपलं इथं आहे, त्याच्यामुळे इथं डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग त्यांना त्याचं परतफेड तुम्ही कशी करणार डोक्यामध्ये आहेत तर? बरं, ओके. अच्छा, त्याने जर म्हणता तुम्ही काय एमआयडीसीला गुंडारास तुम्ही चालवता, मग त्या पद्धतीने तुम्ही करणार आहात की काय? एमआयडीसी मध्ये कुठे जायचं, सुरुवातीपासून ज्यावेळेस एमआयडीसी झाली ना त्या दिवसापासून मंगलदास बांगल एमआयडीसी राज करतो. पण तिथे एमआयडीसीतले गुन्हेगार आहे ना, नेत्याला धरून करोडो कोट्याधीश झाले, पण मंगलदास बांगलचं कुठे एमआयडीसीत काम, असं इथं काम आहे, त्याच्याकडून हप्ता घेतोय ना अमक करतोय कधी नाही. आणि एवढे सक्षम लोक आहेत आता की जर तुमची 10 वर्षाचे गुन्हे 15-15 वर्षाचे गुन्हे दाखल करत असेल तर कुणी सहन करायला तयार नाही. साध्या साध्या लोकांच्या कंप्लेंट होत्या त्यांनी पुढे घेऊन आणलेले. बरोबर, त्याच्यामुळे असं तर त्यांनी कधीच केलं असतं ना. स्वतंत्र यांच्या अनेक वेळा होत्या, स्वतंत्र कितीतरी झाले आहे. बरं, त्याच्यामुळे असं जर कुठे साहेब असत त्यांनी सोडलंच नसतं. तरी पण तुमच्याबद्दल असं एवढ्या वावड्या, एवढ्या अफवा आणि वादग्रस्तपणा व्हायचं कारण काय? तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे की ते नक्की तुम्ही उद्योग पण तुमचे तसेच आहेत काय नक्की तुमचं? त्याच्यामध्ये काय, एखाद्या नेत्याचं जर ऐकलं तर एकदम चांगलं. बरं, आता उळशे पटेल साहेब
एक छबी तयार केली त्यांनी की मी पवारसाहेबांना मानतो, पवारसाहेब म्हणतील ते करतो, आमकं करतो. ती छबी राज्यकर्त्याची छबी तयार होती. असं मंगललाच बांधेल उमेदवारी दिली, एकदा मागणार तुम्ही उमेदवारी देताय, तुम्ही जर देणार नसेल माझं मूल्यमापन करणार नसेल, लोक करतील ना मूल्यमापन. तुमचा पक्ष कशासाठी मूल्यमापनासाठी, ओके, तुम्ही पार्टी म्हणून जेवढं येता तेवढंच लोकांचं मूल्यमापन करता. तुमच्याकडे आता इलेक्ट्रॉनिक प्रिंट बाकीचे सगळ्या मीडिया आहे त्याच्यावर तुम्ही सर्वे करता, हा मंगललाच बांधेल काय परिस्थिती, हा येतोय, हा निवडून देत नाही, असे बऱ्यापैकी अंदाज बांधले जातात. जर लोक निवडून देत असतील तर आमच्या पद्धतीने आम्ही बरोबर. तुम्ही नेत्यांचं म्हणजे पूर्णपणे अनुसरण तुम्ही करू शकत नाही, सांगेल तो शब्द म्हणजे डावलं की तुम्ही फना तुम्ही डावलं की फना काढणार 100% फना म्हणजे कोट अनकोट फना म्हणजे तुम्ही तिथं बंदच करणार. तुम्ही मी निवडून देतोय म्हणल्यानंतर मला जर लोक निवडून देत असतील लोकशाही प्रक्रियेमध्ये तर मी करणार ना कुठे साहेब. ओके. आणि तुमची अनेकदा असं म्हणतात की तो प्रश्न मी तुम्हाला पाठीमागे पण विचारला होता की शिरूर मध्ये एक प्रकारे तुम्ही धनशक्ती प्रचंड वापर करता आणि ही सगळी लोकांच्या पाठिंब्यापेक्षा तुमच्याकडे धनशक्तीचं फार मोठं साठा आहे आणि त्याच्या बळावर तुम्ही सगळं राजकारण करता. आता याच्यामध्ये असं आहे की राजकीय राजकारणामध्ये आपण सगळ्या सगळ्या राजकारणाचं घ्या, काँग्रेस घ्या, त्यावेळेची काँग्रेस म्हणजे बजाज टाटा ही जी मंडळी होती काय असं कोणी ठेवणार नाही ना बरोबर की चल तू माझ्या बरोबर. शेवटी एखादी पार्टी चालवायची असेल तर कुणीतरी 2 रुपये देत. भाजपच्या आज लिगल 40 रुपयांची पार्टी ही जे लोकांना मदत करतात. आता खाली आल्याच्या नंतर एखादा आमदार असेल, मला असं वाटत नाही की एक आमदार फुकट निवडून आलाय. राज्यातली एखादी घटना, गणपतराव देशमुख गेले बिचाऱ्यावर आणि किंवा आपले किसनराव बांध केले, त्याच्यानंतर मला असं तरी राजकीय राजकारणात दिसत नाही की फुकट आमदार निवडून येत असतो. असं खूप दुर्मिळ उदाहरण आहे. बरं, त्याच्यामुळं सौ चिवे खाकी बिल्ली चली हाज सगळ्यांनी सांगायचं की आम्ही नाही बाबा त्यातले. अच्छा. अरे सगळेच एका वाटेची वाट सुरू आहे. तुम्ही उघडपणे मान्य करता? उघडपणे मान्य करण्यापेक्षा तीन शैक्षणिक तुम्हाला हे दिलेलं आहे, तुम्हाला सगळ्या त्याच्यावरती काही ज्या गोष्टी मर्यादा दिल्या आहेत ते पैसे तुम्ही सांगताना 10 लाख रुपये भरा, 2 लाख रुपये भरा, 4 लाख रुपये भरा, ते भरून ज्या वेळेस आम्ही हे करतो आणि असे पैसे वाटतात जर गुन्हे दाखल झाले नसतील तर तुम्ही कसं काय म्हणणार की बाबा तुम्ही लय पैसे वाटता. आज काजबीची निवडणूक झाली, आज इकडे चिंचवडची निवडणूक झाली, हात जोडून निवडणुका होतात, हे चांगलं आहे ना लोकशाहीतलं चांगलं उदाहरण. अच्छा. शेवटच्या मुलाखतीच्या आपण शेवटच्या भागाकडे येऊया. तुम्ही जेव्हा तुरुंगामध्ये होता तर तुरुंगामध्ये अनिल भोसले वगैरे तुमची भेट होत असेल तर काय अनिल भोसले तुम्हाला काय म्हणायचे? नाही, अनिल भोसले भेटायचे पण बरं, पण प्रकृतीची थोडीशी त्यांचं गोळ्या घेणं हे थोडस रेग्युलर होतं आणि जनरल असं बोलायचो आम्ही. पण माणसाला पश्चाताप होतो का आपण काहीतरी चुका झाल्यात आपल्याकडनं, नाही आपल्याला आपण लोकांची फसवणूक केलेली आहे तर पश्चाताप होतो? अनिल भोसले तसा माणूस खूप चांगला आहे, पण ठीक आहे काही घटना घडून गेल्या, काही त्यांच्या सहकार्याने असेल, काही गोष्टी हे झालेल्या असतील, बरं, त्याला आपण हे करू शकत नाही ना. आणि त्यांचा आणि माझा परिचय हा पहिल्या निवडणुकीला ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक त्यांनी लढवली, आम्ही मतदार होतो त्यावेळेस, आपल्या जिल्ह्यामध्ये काहीतरी 700-750 काहीतरी विधान परिषदेचे, त्यावेळेस गडकरी साहेबांनी सांगितलं की तुम्ही माघार घ्या. ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर संघाचे मावळामध्ये होते, शेखरनी माघार घेतली, शेखर भोसलेंनी काही शेखरवरती आरोप केले गेले की शेखरने पैसे घेतले, पण निस्वार्थीपणे शेखरला भाऊनी सुद्धा मदत केली, मी मदत केली, त्याच्यामध्ये ती ओळख झाली. त्याच्यानंतर त्यांचं आमचं बाकीचं आर्थिक हा कधी विषय आलाच नाही विषय आला नाही. कसं तुम्ही त्यांच्या बँकेतनं लोन काढता, त्या बँकेत तुम्ही त्याच्याबद्दल गुन्हा दाखवता, आर्थिक आला नाही असं कसं म्हणता तुम्ही? लोन काढणं म्हणजे अनेक बँक आहे. बरं, त्यांच्याच बँकेतनं तुम्ही काढता ना? आता माझ्याकडे कॅनरा बँकेचं लोन, माझ्याकडे माझ्या जागेमध्ये मी लँडलॉर्ड 4 बँकांचा आहे, मी त्यांच्याकडून माझ्या भाड्याच्या मोबाईल पैसे मागले आणि एखाद्या वित्तीय संस्थेकडे जाऊन लोन करतोय, वागू काहीच नाही. आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्याच्या नंतर मी कुठून पैसे घेतोय याच्यापेक्षा तुमच्याकडे जर माझ्या 1 कोटीसाठी 10 कोटीची जर प्रॉपर्टी मॉर्गेज असेल तुम्हाला देणं बाइंडिंग. डीएसकेंची भेट व्हायची का? डीएसके काय म्हणायचे? डीएसके आजही काउन्सिलिंगच्या बाबतीत खूप म्हणजे लोकांना मार्गदर्शन करतात, तिथे मार्गदर्शन करतात, ते खूप मार्गदर्शन करतात, खूप चांगले बोलतात. अच्छा. आणि खूप स्ट्रगल करून त्या ठिकाणी त्यांचा चिरंजीव असेल ते असं खूप चांगलं राहतात, ते मी सुट्टीला आता 2-4 दिवसापासून शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. बरोबर. पण हे जेव्हा असं आता लोकांच्या मनामध्ये तर अशा आरोपींबद्दल थोडीशी भावना तीव्र असते की यांनी आमचे पैसे बुडवलेले आहेत, आमच्या बँका बुडवल्या, मग त्यांना मी माझा पण तोच प्रश्न, त्यांना पश्चाताप वाटत नाही का हे आपल्याकडनं असं घडलंय? म्हणजे डीएसकेंकडनं जवळपास 4-5 हजार कोटी रुपयांचं लोकांना अक्षरशः नागवले गेलेत लोक. आता कुठे साहेब, हे लोकांनी ना जनरल मला एवढी माहिती नाही काय,
पण 10-20 वर्ष लोकांनी रिटायर्ड लोकांनी व्याज पण त्यांच्याकडनं घेतलं. 2 रुपये रिटायर झाल्याच्यानंतर लावण्याच्यानंतर जे काय टक्केवारी असेल व्हॉटेव्हर, पण त्यांनी ते पैसे घेतलेले. मग कधीतरी वाईट काळात कोणाला तरी मदत करावी, डीएसके म्हणून सोडा, पण कुणी जर वाईट वेळ आली असेल, मी जर 10 वर्ष एखाद्याचं व्याज घेत असेल तर कुठेतरी आपणही माणुसकीचं त्या ठिकाणी दर्शन दाखवून त्यांना मदत केली पाहिजे. ठीक आहे, माणसाचं कमी जादा होतो, चुकतो माणूस, त्यात काही बदल नाही. पण मला असं वाटतं की ज्यांनी पुणे उभं केलं, पुण्यामध्ये आज त्यांच्या असणाऱ्या सगळ्या प्रकल्पामध्ये अनेक लोक राहतात, अनेक लोक राहतात. बरं, इकडे डीएसकेच नाही, कारण पुण्याचं वैभव काहींनी उभं केलं त्याच्यामध्ये डीएसके मुलाचं वाटणं आहे. प्रत्येकाची वेळ वाईट येत असते. काय म्हणायचं डीएसके तुम्हाला, काय म्हणायचे डीएसके? नेहमी म्हणायची की आपा आपण फार वेगळ्या पद्धतीने आतमध्ये आलेलो आहे. आपली चूक बरोबर हे कायदेशीर बाबी कोर्ट कायदेशीर प्रक्रिया होतील, पण वाईट वाटतं की आपल्याला उभं करायचं होतं, अजून उभं राहायचं होतं. त्यांचा आजही 72-73 वयामध्ये त्यांचा जो जोश आहे, त्यांची इच्छाशक्ती आहे, खरं म्हणजे त्याला सॅल्युटी म्हणजे वाईट चुकीचं तुम्हाला भान नाही. पण या वयामध्ये जो माणूस कारागृहामध्ये राहतो आणि त्याचं मॉरलिंग एवढं चांगलं राहतं, त्याला दाद देण्यासारखं. अच्छा, ठीक आहे, तुमच्या भावनेशी सगळे सहमत होतील असं नाही आहे, कारण ज्यांचे पैसे बुडेल त्याला वाईटच वाटत असणार. अच्छा, तर तुम्ही या ठिकाणी आलात, अतिशय मनमोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्या, आणि अशाच गप्पा यापुढे आपण मानत राहू, गप्पा करत राहू. थँक्यू.